नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे रामटेकला. हे 50 किलोमीटर अंतरावर आहे नागपूरपासून. सॉरी, 500 म्हटलं मी, 50 किलोमीटर आहे. आणि हे रामटेक बघा, खूप छान मंदिर आहे. हे राम जेव्हा वनवासात होते त्यावेळेला इथे थांबले होते, म्हणून या जागेला रामटेक असं नाव देण्यात आलेलं आहे. हे मंदिर कमी आणि किल्ला जास्त वाटतो. यावर खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम आहे. हे दगडांनी बनलेल्यासारखं दिसतं. हे एकदम अशा प्रकारे खूप छान मंदिर आहे हे. आणि गडावर आहे, पायऱ्या चढून जावं लागते. इथे ना माकड खूप आहेत, वानर खूपच, ते एकदम जवळजवळ येतात. आणि बाहेर वरून बघा, खूप छान असं दृश्य दिसते. ही बघा अशा प्रकारे आहे. रामधामला आलो आहे आम्ही. रामधाम हे पिकनिक स्पॉट आहे. हे चांगलं वॉटर पार्क वगैरे आहे. इथे बघा, बाहेरूनच किती सुंदर असं सीन आहे, आतमध्ये ते यापेक्षाही खूप छान आहे. आम्हाला मुलांची ट्रीप आणायची आहे, त्यामुळे आम्ही चौकशीसाठी मग रामधामला आलो होतो. तर त्यांचं म्हणजे आतमध्ये जाण्याची एंट्रीचं बंद झालेलं होतं. 6 वाजल्यानंतर ते लोक एंट्री देत नव्हते. परंतु आम्ही चौकशी करायचं होतं म्हणून थांबलेलो होतो. बघान, खूप छान अशा प्रकारे आहे हे. इथे बाहेर त्याची आयडिया दिलेली आहे, आतमध्ये काय काय आहे, बा ट्रेन आहे हे वगैरे. बघा अशा प्रकारे कशाप्रकारे आहेत. बा लहान मुलं आहे माझ्या ट्युशनचे, त्यामुळे थोडं विचार करूनच न्यावं लागतं. पाणी कितपत आहे, काय आहे, सगळं कल्पना अगोदर घेऊन घ्यावं लागते, त्यानंतरच आपल्याला ट्रीप न्यायचा विचार करावा लागतो. खूप छान आहे इथे आतमध्ये अशा प्रकारे आहे हे. बघा, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.